नमस्कार मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस जी चार हजार सहाशे चौवेचाळीस पदांसाठी भरती होणार आहे तर मित्रांनो त्याची जाहिरात तर आलेली आहे ती आपण पाहिली तर मित्रांनो त्याची ऑनलाईन अर्ज जे आहे तर ते सुरुवात झालेली आजपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे इथून पुढे मित्रांनो तुमच्याकडे वीस दिवस असणार आहे ऑनलाईन अर्ज करायला तर मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरताना काय काय अडचणी येऊ शकतात आणि काही गोष्टी लागतात काय नाही लागत ते सर्व मित्रांनो इथे एकदा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा फॉर्म हा भरायचा आहे मित्रांनो जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही तलाठी भरतीच्या टेस्ट सिरीज मित्रांनो टी सी एस पॅटर्नुसार जी दिली आहेत आपण तर ती जॉईन करू शकतात त्याच्यामध्ये तीस फुल टेस्ट दिलेला आहे तसेच मित्रांनो त्याच्यामध्ये आणखी आपण टी सी एसने जे आपण पेपर घेतलेला आहे तर एक चाळीस प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये टाकलेले ते सराव करू शकतात तलाठी भरतीच्या मागील वर्षाच्या दोन हजार अकरापासूनच्या प्रश्नपत्रिका म्हणजे सदुसष्ट प्रश्नपत्रिका त्या देखील एकदा सोडून टाका आणि बाकीच्या मित्रांनो इतरही टेस्ट वगैरे आहे सर्व काही गोष्टी नोट्स वगैरे सर्व याच्यामध्ये दिल्या आहे तर ते देखील तुमच्यासाठी फायदाच ठरणार आहे त्याच्यामुळे तुम्ही टेस्ट सिरीज जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो फास्ट ट्रॅक बॅच देखील आहे तर फास्ट्रॅक बॅस देखील तुम्ही जॉईन करू शकतात तर त्यामध्ये दे देखील मित्रांनो इथे तुमचा अभ्यास हा इथे व्यवस्थित होणार आहे ठीक आहे तर फॉर्म भरण्यासाठी तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेलं आहे तर त्या लिंकवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथे बघा इम्पॉर्टंट लिंक असं सेक्शन दिसत तर ऑनलाइन अर्ज या बटनावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला जी टी सी एस ची वेबसाईट आहे तर ती वेबसाईट मित्रांनो इथे ओपन होत असते बघा हे सर्व क्लोज करून टाकायचं आय अॅग्री म्हणायचं ठीक आहे त्याच्यानंतर सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्टर टू गेट युजर आय डी अँड पासवर्ड आपल्याकडे लॉग इन वगैरे काही नाही आहे म्हणून आपल्याला अगोदर रजिस्टर करावं लागेल तर इथे तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे आता नाव मित्रांनो कसं टाकणार तुम्ही तर तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे त्याच पद्धतीने टाका बघा इथं म्हटलेलंच आहे तसं ठीक आहे आणि नाव पुढे तुम्हाला डॉक्टर श्रीनी वगैरे श्री श्रीमती वगैरे काही लावायचं नाही आहे त्यानंतर मित्रांनो हॅव यू एवर चेंज युअर नेम जर तुम्ही नाव तुमच्या बदल केला असेल तर मित्रांनो तुम्हाला येस करायचं आहे अन्यथा इथे नो म्हणायचं आहे जर तुमच्या दहावीच्या बोर्डावर वेगळं नाव आहे किंवा आणि तुमच्या आधार कार्ड किंवा इतर कुठल्या ठिकाणी वेगळं नाव आहे तर तुम्हाला तुम्हाल इथे तुम्हाल येस करणं गरजेचं आहे ठीक आहे येस केल्यानंतर मित्रांनो काय चेंज झालेलं ना ते चेंज झालेलं नाव तुम्हाला इथे टाकावं लागेल त्यानंतर पुढे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थ इथे सिलेक्ट करायची आहे तर मित्रांनो जशी तुम्ही डेट ऑफ बर्थ इथे टाकणार तसं तुमचं वय जे आहे ते ऑटोमॅटिक कॅलक्युलेट केलं जाईल आणि तुम्ही पात्र आहात की नाही ते इथं दाखवलं जाईल ठीक आहे त्यानंतर मित्रांनो इथे जेंडर निवडायचं आहे मेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे म्हणजे दोनदा टाकायचा आहे तुम्हाला पर्याय नंबर तुमच्याकडे असेल तर टाकून द्या नसेल तर काही हरकत नाही त्यानंतर ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे इथे त्यानंतर पुन्हा कन्फर्म करायचा आहे त्यानंतर दहावीचं तुमचं माध्यमिक परीक्षा आसन क्रमांक म्हणजे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे आता मित्रांनो सगळे डॉक्युमेंट जे आहे तुम्ही सोबतच घेऊन जायचे किंवा सोबत घेऊन बसायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही दहावी कधी पासआउट झाला ते वर्ष तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर बघा रजिस्ट्रेशनच्या पहिल्याच पेजवर तुम्हाला परीक्षा केंद्र निवडायचं आहे एक्झाम सेंटर म्हणजे तुम्ही परीक्षा द्यायला जिथे जाणार आहात ते तुम्हाला सेंटर इथे निवडायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो फॉर्म जर तुम्ही दुसरीकडे टाकला आणि सध्या तुम्ही जर सपोज तुम्ही नाशिकमध्ये असाल सध्या आणि तुमचा म्हणजे स्वतःचा जिल्हा जर पुणे असेल आणि तुम्हाला फॉर्म जर पुणे मध्ये टाकायचं आहे पण सेंटर नाशिकमध्ये पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता काही अडचण नाही आहे म्हणजे तुमचा अप्लाय केलेला जिल्हा जरी वेगळा असेल तर तुम्ही परीक्षा कुठल्याही जिल्ह्यात देऊ शकतात ठीक आहे तसं काही इथे म्हणजे चॉईस आहे तुमच्याकडे मित्रांनो मोस्ट ऑफ टाईम जे आहे पहिलं जे सेंटर आहे तर पहिलंच येतं त्याच्यामुळं पहिलंच टाकायचं तर अशा प्रकारे पुन्हा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी चेक करून घ्यायचा त्याच्यानंतर दहावीचा आपलं जे नंबर आहे रोल नंबर तो चेक करून घ्यायचा नाव स्पेलिंग वगैरे आपण व्यवस्थित टाकले का ते एकदा चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर जनरेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक कॅपचा येईल तर तो कॅपचा कंप्लीट करायचा आहे इथे भरायचा आहे जो नंबर दिलेला असेल तो त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करायचं आहे तर ओ टी पी व्हॅलिडेटेड सक्सेसफुली असं दाखवेल त्यानंतर इथे तुम्हाला आय अग्री मी सहमत आहे या बटनावर बॉक्सवर टिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे कॅपचा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर रिव्हरीफाय करायचं आहे तर, तर बघा इथे तुम्हाला व्हरीफाय करायचं आहे आणि एक एक याच्यावर टिक करायचं आहे तुम्हाला जसं बघा कॅन्डिडेटचं नाव सचिन येस करेक्ट आहे त्याच्यानंतर बाकीचे ज्या डिटेल्स दिलेले आहे तुमच्या तर बरोबर आहे की नाही तर त्या सर्व याच्यावर एक एक टिक करायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर सेंटर पण एकदा तुम्हाला परत चेक करायला येतील तर सेंटर तुम्ही निवडले तर ते व्यवस्थित इथे सर्व टिक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर खाली सबमिट बटन दिसेल तुम्हाला तर त्या बटनावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बघा ही जी माहिती तुम्ही टाकली तर ती पुन्हा एडिट होत नाही एकदा तुम्ही फॉर्म एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर म्हणजे तुम्हाला इथे सेंटर जे आहे महत्त्वाचं तुम्हाला नंतर चेंज करताना येणारच्यामुळे चे तुमचा एक्झाम सेंटर चॉईस नंबर तुमची एक असेल पसंती क्रमांक तर तो व्यवस्थित निवडा ठीक आहे एक नंबर किंवा दोन नंबर या दोन्हीपैकी एक सेंटर तुम्हाला मिळून जातं तिसरा सेंटर मित्रांनो फार तर नाही मिळत त्याच्यामुळे हे व्यवस्थित करायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथे ओके बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा आपण जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म आपल्या समोर येईल आणि अर्जाचा नंबर वगैरे इथे जनरेट होईल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गो टू ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे काय काय भरायचं आहे पहिलं पर्सनल डिटेल त्याच्यानंतर अडिशनल नंतर कम्युनिकेशन नंतर क्वालिफिकेशन नंतर डॉक्युमेंट आणि पेमेंट अशा प्रकारे आपल्याला फॉर्म हा पूर्ण करायचा आहे तर बघा पहिलाच प्रश्न विचारलाय की तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे आणि मित्रांनो एकच जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे परीक्षा तुमची एकाच एकाच दिवशी नाही होणार पण कुठल्या तरी एकाच जिल्ह्याचा तुमचा फॉर्म जो आहे तो कन्सिडर केला जाईल तुम्ही चार पाच फॉर्म जरी भरले तर मित्रांनो ते सगळे फॉर्म तुमचे रद्द होतील आणि शेवटचा एक फॉर्म तुम्हाला ग्राह्य धरण्यात येईल आणि मित्रांनो फारच तुम्ही जर अशी मर्यादा ओलांडल्यास सगळ्या तर एकाच वेळेस तुम्हाला बाद पण केलं जाईल इथं बॅन करून तुमचा अर्जच घेतला जाणार नाही असं होऊ शकतं त्याच्यामुळे एकच फॉर्म भरा तर इथे जिथे तुम्हाला अप्लाय करायचंय तो जिल्हा मित्रांनो व्यवस्थित निवडा त्याच्यासाठी बघा त्याच्यासाठी विचार करा कुठल्या जागेमध्ये तुमचा स्वतःचा जिल्हा जास्त करून निवडा किंवा मग ज्या जिल्ह्यामध्ये जास्त फॉर्म जातील तर त्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो शक्यतो निवडू नका ज्या जिल्ह्यामध्ये कमी मुलं तयारी करतात किंवा कमी फॉर्म येतील असं वाटतं तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म टाकू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे खात्री करायला विचारतात जो जिल्हा तुम्ही इथे निवडणार तर इथे बघा येतं तुम्हाला खात्री आहे की तुम्ही मुंबई सिटी जिल्ह्यासाठी अर्ज करू इच्छिता जो जिल्हा तुम्ही इथे निवडणार त्याची तुम्हाला खात्री इथे करायला लावणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे त्यावर टिक करायचं आहे हे झालं पोस्ट डिटेल झालं मित्रांनो त्याच्यानंतर कॅन्डिडेटं इन्फॉर्मेशन तर आपण ऑलरेडी भरलेली आहे एक्झाम सेंटर आपण भरलेलं आहे त्याच्यानंतर आपली नॅशनलिटी इंडियन निवडायचे राष्ट्रीय आदिवास राज्याचा आदिवास महाराष्ट्र त्याच्यानंतर इथे येणायचं आहे त्याच्यानंतर आरक्षण कुठल्या कॅटेगरी मधून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर ज्या पण कॅटेगरीतून तुम्हाला फॉर्म भरायचा असेल ते इथून तुम्ही निवडायची आहे त्यानंतर मित्रांनो इथे कास्ट सर्टिफिकेट आणि इश्युइंग ऑथॉरिटी जी आहे तर त्यांचा डिटेल्स टाकावा लागतील तर बघा एशियंग ऑथॉरिटी कोण असतं जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी काढलं तर मग ते सब डिव्हिजनल ऑफिसर असतो आणि निर्गमित करण्याची तारीख म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही कधी काढलं तर त्याच्यावर तारीख असते मित्रांनो ती तारीख तुम्ही टाकायची आहे त्यानंतर त्याच्यावर एक नंबर असतो मित्रांनो तो नंबर देखील तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे जात वैद्यता प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर इथे त्याची तारीख टाकून द्यायची नसेल तर अन्यथा इथे काहीच करायचं नाही ते तसंही कंपल्सरी आहे त्यानंतर मित्रांनो डोमोसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट याच्यापैकी तुम्हाला इथे डिटेल्स टाकायचे आहे तर बघा डोमोसाईल कोण इश्यू करता तर ऑफिस ऑफ तहसीलदार त्यानंतर कधी तुम्ही डोमेसाईल काढलं डोमेसाईल डोमे नसेल तुमच्याकडे तर बाकीचे इथे काय इथे काय पर्याय दिले बर्थ सर्टिफिकेट किंवा तुमचा एल जो असतो स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तर तो देखील तुम्ही इथे टाकू शकतात तर। त्यानंतर इथे तुम्हाला नंबर टाकायचा आहे त्या सर्टिफिकेटचा नंबर वगैरे व्यवस्थित टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क्स तर तुमच्या शरीरावर एखादी काही खून असेल कुठं स्कार वगैरे असेल तर ते टाकायचं आहे तुम्हाला जेणेकरून तुमची ओळख ही होऊ शकते किंवा कुठे तिळ वगैरे असेल तुमच्या शरीरावर तर ते तुम्ही खून म्हणून टाकू शकतात त्यानंतर डू पॅन कार्ड पॅन कार्ड असेल तर, तर यस मानायचं त्याच्यानंतर तुम्हाला इथे पॅन कार्डचा नंबर वगैरे टाकावा लागेल पॅन कार्डवर जे ज्या प्रकारे तुमचं नाव असेल ते नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे इथे माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वच्छेने माझा ओळखीचा पुरावा हो सादर करत आहे तर हे काय ओळखीचा पुरावा हो? याच्यापैकी तुम्ही एक जरी टाकलं मित्रांनो तरी चालेल ठीक आहे आता मी इथे दोन टाकून दिलेले परंतु इथे पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन किंवा मतदार कार्ड मतदार ओळखपत्र किंवा मग पासपोर्ट ती चारींपैकी फक्त एकच टाकायचं आहे आणि हे तुम्हाला कधी घेऊन जावं लागेल तर पेपरच्या वेळेस तुम्हाला हे घेऊन जावं लागेल तर पुन्हा एकदा पहिल्या पानावरच्या सगळ्या गोष्टी चेक करून घ्यायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे तर इथे काहीतरी राहायचं राहिलं वाटतं मित्रांनो हा मॅरेजल स्टेटस मित्रांनो इथे मॅरिड असेल तर मॅरिड करायचं मॅरिड नसेल तर अनमॅरिड म्हणायचं त्याच्यानंतर वडिलांचं नाव वगैरे इथं टाकावं लागेल तुम्हाला त्यानंतर इथे सेव्ह अँड नेस्ट वर क्लिक करायचंय चला पहिल्या पेजवरचं झालं त्याच्यानंतर अडिशनल डिटेल्स आपल्याला विचारलेलं आहे डू यू वॉन्ट टू अप्लाय अंडर नॉन कम्युलर कॅटेगरी तर मित्रांनो इथे येस करायचं जर तुम्ही इथे येस केलं तर तुम्हाला नॉन कम्युलर सर्टिफिकेटचे डिटेल्स इथे लागतील ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर तुम्हाला इथे प्रकल्पग्रस्त यस करून तो सर्टिफिकेट वगैरे टाकावं लागेल त्यानंतर भूकंपग्रस्त असाल तर भूकंपग्रस्त सर्टिफिकेटच्या डिटेल्स माझी सैनिक असाल तर ते यस निवडा स्पोर्ट्स पर्सन असेल तर तिथे यस निवडा नसाल तर नो म्हणा आणि पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे दिव्यांग जर असेल कुणी तुमच्यापैकी तर तिथे येस निवडून सर्टिफिकेटचा नंबर वगैरे इथे टाकायचा स्वातंत्र्य सैनिकांचे निर्देशित पाले वगैरे आहात का असाल तर मित्रांनो इथे यस करून तुम्हाला तसे इथे डिटेल्स वगैरे टाकावं लागतील तर सर्टिफिकेट तुम्हाला मिळत असतं ऑर्फन असाल अनाथ असेल तर अनाथ किंवा अंशकालीन कर्मचारी असेल तर ते निवडणूक त्यानंतर आपण कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबिंब केले आहे का म्हणजे तुम्हाला कोणत्या आहे का इथे नोच आहे नाही तुम्हाला अडचणी येऊ शकतात त्यानंतर तुमच्या विरुद्ध एखादा एफ आय आर वगैरे झालाय का केस वगैरे झाली का इथे देखील नाहीच म्हणायचं किंवा न्यायालयाने दोषी वगैरे ठरवलं तर इथे नो आहे त्याच्यानंतर कुठली कारवाई चांगली वागणूक ठेवण्यासाठी कधी बॉन्ड वगैरे अंमलात आणले आहे का तर तिथे ना नाही म्हणायचंय त्याच्यानंतर कुठल्या शाळा कॉलेज कडून कारवाई झाली का नाही म्हणायचं क्रिमिनल काहीतरी चार्जेस वगैरे प्रोसिडिंग काही आहे चालू आहे का तुमच्यावर नाही म्हणायचं त्याच्यानंतर काही न्यायालयीन प्रकरण निलंबित आहे का तरी तिथे नाही म्हणायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पाहू शकता तुम्हाला मला वाटतं की पुढे तुम्हाला त्याच्या बाबतीत अडचणी येऊ शकतात ठीक आहे तर इथे सर्व गोष्टी नाही केल्या त्यानंतर सेव्हन नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे तर इथे बघा मित्रांनो नॉन क्रिमिनल ज्यांच्याकडे नसेल तर बघा नॉन क्रिमिनल कोणाला लागत नाही ओपन कॅटेगरीतल्या महिलांना लागत नाही एस सी आणि एस टी कॅटेगरीतल्या महिलांना इथे नॉन क्रिमिनिअर लागत नाही बाकी ओबीसी ओबीसी कॅटेगरीमधल्या बाकी सर्वांना नॉन क्रिमिनियर हे लागतं ठीक आहे तर आणि नॉन कम्युनिअर नसेल तर मग तुमचा फॉर्म जो आहे तो ओपनमधून जाईल त्यानंतर कम्युनिकेशनल डिटेल म्हणजे इथे तुमचा पत्ता वगैरे टाकायचा आहे त्यानंतर इथे देश निवडायचा आहे देश तुमचा इंडियाचे बाकी कुठला असेल तर टाकू शकता त्यानंतर जिल्हा इथे तुम्हाला निवडायचा आहे तुमचा त्यानंतर पिनकोड इथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि राहताचा ॲड्रेस पत्र व्यवहारचा ॲड्रेस तो एकच आहे का तर एकच असेल तर इथे येस म्हणायचं आहे अन्यथा इथे तुम्ही नाही म्हणू शकतात पत्ता झाल्यानंतर मित्रांनो इथे सेव्ह नेक्स्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा क्वालिफिकेशन डिटेल आता तुम्हाला इथे शिक्षण जे तुमचं झालेलं आहे दहावी बारावी आणि डिग्री किंवा मग डिप्लोमा वगैरे केला असेल तर तेही तुम्हाला टाकावं लागेल ठीक आहे तर इथे तुम्ही जेवढे पण तुम्हाला मार्क्स वगैरे मिळाले असेल तर ते सगळं व्यवस्थित टाकायचं आता दहावीचं शैक्षणिक मंडळाचे नाव तर इथं टाकायचं बोर्डाचं नाव महाराष्ट्र स्टेट बोर्ड सीबीएसई वगैरे दुसरा असेल तर तेही तुम्ही टाकू शकतात त्यानंतर इथे शाळेचं नाव टाकायचं आहे तुमच्या त्यानंतर तुम्हाला मार्किंग सिस्टम वगैरे कशी होती निवडायचं पर्सेंटेज जास्त तर मित्रांनो पर्सेंटेजच असतात मुलांना बोर्डाचं तरी आपल्या आणि किती मार्क्स तुम्हाला मिळाले होते ते मार्क्स इथे टाकायचं आहे तर बघा इथे मार्क्स आणि तुम्ही प्राप्त गुण आणि मॅक्सिमम मार्क्स टाकले तर तुमचे इथे टक्के जे आहेत ते निघून येतात ठीक आहे पासिंगचं तर आपण सुरुवातीलाच टाकले त्यानंतर बारावीचं सुद्धा टाकायचं आहे तुम्हाला बोर्डाचं नाव टाकायचं इथं ते पण महाराष्ट्र स्टेट बोर्डचं येतं मित्रांनो तुमचं दुसरं कुठलं असेल तर ते तुम्ही टाकू शकतात त्यानंतर इथे शाळेचं नाव तुम्हाला टाकावं लागेल कॉलेजचं नाव टाकावं था। लागेल त्यानंतर टक्के तुम्हाला पर्सेंटेज इथे निवडायचं आहे त्याच्यानंतर बारावीला किती मार्क्स मिळाले ते निवडायचं आहे आणि इथे इयर ऑफ पासिंग निवडायचं तुम्ही कधी पासआउट झाला ते निवडायचं त्याच्यानंतर कोणी डिप्लोमा वगैरे केला असेल तर डिप्लोमाच्या डिटेल्स टाकू शकतात त्यानंतर बघा इथे डिग्रीच्या ज्या डिटेल्स आहेत तर त्या कंपल्सरी आहे कंपल्सरी कोणतं आहे दहावीचं बारावीचं आणि डिग्रीचं या तीन गोष्टी तुम्हाला इथे शैक्षणिक तुमच्या पात्रता कंपल्सरी आहे आणि एखाद्याने बारावी केली नसेल त्याच्याऐवजी वो कुठला वोकेशनल कोर्स केला असेल तर ते तुम्ही इथं टाकू शकतात ठीक आहे बारावी ऐवजी तर आता डिग्री तुम्ही कोणत्या फील्डमधून केली ते तुम्हाला इथे टाकायचं आहे बी ए बी एस सी सगळे इथे ऑप्शन दिलेलं आहे याच्यातून तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर विद्यापीठाचं नाव युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही कधी पास आउट झाला ते वर्ष आणि तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे आणि ते सी जी पी ए निवडून तुम्हाला इथे सीजीपीए किती मिळाले टोटल ते दहापैकी पैकी असतात बाकी युनिव्हर्सिटीचं वेगळं असू शकतं तर तुम्ही ते मार्कशीटवर तुमच्या चेक करून घ्यायचं आहे फॅक्टर जनरली नाईन पॉईंट फाईव्ह असतो तुम्ही तुमच्या मार्कशीटवर आणखी चेक करून घ्यायचं की तिथे काय दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं इथं पर्सेंटेजे कॅलक्युलेट होऊन निघून येतील आणि बाकीचं आणखी काय क्वालिफिकेशन केलं असेल तर ते टाकायचं आहे त्यानंतर इथे एम एस सी आय टी जर तुम्ही केली असेल तर इथे येस म्हणायचं आहे आणि नसेल केले तरी इथे सध्या नो मानायचं एम एस सी आय टी तुम्हाला लगेच नाही दिली तरी चालतं आणि अनुभव वगैरे असेल कुठला अनुभवची तर काही गरज वगैरे पडत नाही पण असेल तुम्ही कुठं काम केलेलं असेल तरी इथे तुम्ही अनुभव सुद्धा टाकू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर मग सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आता बघा तुम्हाला काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचं आहे साईन अपलोड करायची दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट पदवीचे प्रमाणपत्र त्याच्यानंतर डिप्लोमाचं प्रमाणपत्र जर असेल तर त्याच्यानंतर डोमेसाईल किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखवा दाखला त्याच्यानंतर आयडी प्रूफ आईडी प्रूफ म्हणून तुम्ही आता पॅन कार्ड तिकडे टाकलाय पॅन कार्ड इथं अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट टाकायचं आहे आणि बाकीचं तुम्हाला काय रिलेव्हेंट डॉक्युमेंट म्हणजे जसं कोणाच्या नावात बदल वगैरे असेल तर मग त्यांनी गॅजेट वगैरे केलं असेल तर ते गॅजेटच्या आणि जे नावात बदल आहे ते आधार कार्ड किंवा दुसरे काही डॉक्युमेंट असतील तर त्यांची कंबाइन पीडीएफ करायची आणि इथे शेवटचं जे आहे ऑदरेट डॉक्युमेंट तर त्याच्यामध्ये अपलोड करून द्यायचे तर अशा प्रकारे बघा मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे काही नाही सिंपल प्रोसेस आहे इथे पन्नास केबी म्हणजे इथे साईज पण मित्रांनो पन्नास केबी ते केबी या दरम्यान ठेवायची प्रत्येकीची शंभर केबी ते दोनशे केबी याच्या दरम्यान ठेवायची आणि तुम्ही अपलोड इथे करू शकतात काही अवघड प्रोसेस नाही एवढे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आणि याच्या बाबत डिटेल आपण जो डॉक्युमेंटचा व्हिडिओ घेतला तर त्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये आपण याच्यावर चर्चा केली ठीक आहे त्याच्यानंतर बघा ओबीसी कॅटेगरी मी निवडलो त्याच्यामध्ये तर जे रिझर्व कॅटेगरी आहे त्यांना शे रुपये फी आहे आणि ज्या ओपन कॅटेगरीमधून तुमचा फॉर्म जर जात असेल तर त्याला एक हजार रुपये फी इथे लागणार आहे त्याच्यानंतर हे सगळं डिक्लेरेशन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे ठीक आहे मी कोणताही व्यत्याय वगैरे आणणार नाही ती शपथ वगैरे इथं तुम्ही घेत म्हणजे तुमच्यावर कारवाई नंतर होऊ शकते जर तुम्ही काय उद्योग केले दुसरे तर त्याच्यामुळे हे सगळं सबमिट टिक करायचं आहे त्यानंतर इथे मित्रांनो कॅपचा जो आहे तर तो कॅपचा टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे प्रिअर क्लिक करायचं आहे आणि तुमचा फॉर्म एकदा सगळा पाहून घ्यायचा आहे नीट का की याच्यामध्ये सगळ्या काही डिटेल्स मी व्यवस्थित भरले आहे काही नाही कारण की मित्रांनो एकदा सबमिट केल्यानंतर तुमचा बघा नंतर पेमेंटचा ऑप्शन येईल त्याच्यानंतर मग तुम्हाला ह्या डिटेल्स वगैरे एडिट नाही होणार एडिट झालं म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस नाही करणार परत नवीन फॉर्म भरावा लागेल आणि पेमेंट जर केलं तुम्ही तर ते पेमेंटही वाया गेलं आणि तुमचा फॉर्मही वाया गेला म्हणजे नवीन फॉर्म पुन्हा भरावं लागेल जर चुका झाल्या तर ठीक आहे त्याच्यामुळे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो फॉर्म हा भरायचा आहे तरी ते सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात कुठे आहे तर डॉक्युमेंट्स आणि क्वालिफिकेशनच्या याच्यात आणि सुरुवाती रजिस्ट्रेशनच्या याच्यात जे आपण व्यवस्थित या व्हिडिओमध्ये पूर्ण डिस्कशन जे आहे ते केलेलं आहे आणि तुम्ही ते पाहिलं देखील आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा फॉर्म भरण्यापूर्वी मित्रांनो एकदा हा व्हिडिओ नक्की पाहून घ्या कारण की काय होतं फॉर्म सायबर कॅफेवाला भरतो कधी कधी त्यालाही माहित नसतं त्याला माहित नसल्यामुळे तो काय करतो काहीतरी टाकून देतो किंवा काहीतरी सिलेक्ट करून घेतो पण फॉर्म भरताना तुम्ही तिथं डोळे डोळ्यात तेल घालून तिथं स्क्रीनकडे पाहा त्याच्याकडे जर तुम्ही सायबरवाल्याकडे जर फॉर्म भरत असाल तर डोळ्यात तेल घालून तुम्ही फॉर्म तुमचा भरला जात आहेत नऊ नोकरी तुम्हाला करायची परीक्षा द्यायला तुम्हाला जायचं आहे ठीक आहे सायबर कॅफेवाला काही देणं घेणं नसतं तेच फक्त फॉर्म भरायचं काम असतं ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हीच पर्सनली व्यवस्थित याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे आणि मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्यायचे तसेच मित्रांनो त्याला भरती तुम्ही तयारी करत असाल तर जी, तर जी हो तर टेस्ट सिरीज आहे मित्रांनो आपली टीसीएस पॅटर्न नुसार तर एकदम टीसीएस ज्या पद्धतीने परीक्षा घेतात त्याच पद्धतीने मित्रांनो इंटरफेस वगैरे असणार आहे म्हणजे तुमची फी भीती वगैरे सगळी गायब होईल आणि पॅटर्न जो आहे टी सी चा तर त्या पॅटर्न नुसार तुम्हाला इथे टेस्ट वगैरे सोडवायला मिळतील तसेच मित्रांनो याची बॅच देखील अवेलेबल आहे फास्ट्रॅक बॅच तलाठीची देखील तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्हाला आवश्यक असेल तर चला मित्रांनो धन्यवाद या व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे चला बाय यू